हे शेपट्या घालून बसले शेपट्या घालून बसायचं कानडी मुख्यमंत्र्यांनी डोळे वटारले हे शेपट्या घालतायत हे बाळासाहेबांचे विचार एक काळी टोपीवाला होता गेला त्यांनी शिवाजी महाराजांचा अपमान केला सावित्रीबाई फुलेंचा अपमान केला तरी यांच्या शेपट्या बाहेरच येत नाहीत दिल्ली समोर शेपट्या हात घालून बसणं हे बाळासाहेबांचे विचार नव्हते कदापि नव्हते महाराष्ट्रातील तरुणांच्या तरुणांच्या तरुणींच्या नोकऱ्या सगळ्या हिरावून जात आहेत जाऊ द्या हे बाळासाहेबांचे विचार नव्हते हो भूमिपुत्रांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या शिवसेनेचा विजय असो ही आपली घोषणा घेऊन देऊन आपण शिवसेनेची स्थापना केली कर्नाटकचे मुख्यमंत्री हिंमत नव्हती झाली जेव्हा मी मुख्यमंत्री होतो आपलं महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हा कर्नाटकाच्या कोणाचाही मुख्यमंत्र्यांचा कानाडोळा झालेला नव्हता तो आत्ता झाला हे शेपट्या घालून बसले शेपट्या घालून बसायचं कानडी मुख्यमंत्र्यांनी डोळे वटारले हे शेपट्या घालतायत हे बाळासाहेबांचे विचार एक काळी टोपीवाला होता गेला त्यांनी शिवाजी महाराजांचा अपमान केला सावित्रीबाई फुलेंचा अपमान केला तरी यांच्या शेपट्या बाहेरच येत नाहीत दिल्ली समोर शेपट्या हात घालून बसणं हे बाळासाहेबांचे विचार नव्हते कदापि नव्हते आणि केवळ आणि केवळ हिंदुत्वासाठी म्हणून आपण आजपर्यंत भारतीय जनता पक्षाला डोक्यावरती घेतलं होतं आपण इकडे असताना कोकणसाठी जी कामं केलीत होतं ना म्हणे हे अडीच वर्ष बाहेरच नव्हते पडले घराबाहेर नव्हतंच पडलं कारण तरुणा होता पण मी घरामध्ये बसून जो महाराष्ट्र सांभाळला तो तुम्ही आज घराघरा गुवाहाटी बी हॉटेल जाऊन सुद्धा महाराष्ट्र सांभाळू शकत नाही आत तुमचा अर्धा वेळ नुसता फिरण्यामध्येच जातोय एक तर दिल्लीला मुजरे मारायला जाणं त्याच्यामध्ये अर्ध आयुष्य चाललेलं आहे आणि बाकीच्या ना काही जणांना खोके अजून पूर्ण मिळालेले नाहीत मंत्रीपद देता येत नाहीत त्यांना सांभाळता सांभाळताना तुमचं उरलेलं आयुष्य जात आहे पण मी जो महाराष्ट्र सांभाळला मी 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 म्हणजे मी एकटा नाही हा समोर माझ्या महाराष्ट्र बसलेला आहे हा जर सोबत नसला माझ्या तर महाराष्ट्र कोणाच्याही हातामधनं असा सावरला गेलाच नसता जागतिक कीर्तीवरती आपल्या सगळ्यांचं कौतुक झालं देशाच्या पंतप्रधानांचं नाही झालं पण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेचं कौतुक झालं आपल्या काळामध्ये कधीही कोणत्याही मृतदेहाची विटंबना झाली नव्हती जशी योगीच्या काळात तिकडे झाली ते का नाही बोलत तुम्ही पण आज जो काय एक भ्रम सगळीकडे पसरवला जातोय तुम्हाला सावध करायला मी आलेलो आहे